मध्ये अखिल भारतीय विभागस्तरीय 100व्या नाट्य संमेलनाची जी नाट्यदिंडी आहे ती माझ्या पाठीमागे आपण पाहतो. मोठ्या संख्येने नाट्य रसिक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे ही नाट्यदिंडी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर निघाली आहे. याच्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी कलाकार देखील सहभागी झालेले आहेत आणि विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. मोठ्या संख्येने इथं कलाकार देखील आहेत. आपण पाहतो पारंपरिक वेशभूषा यामध्ये सहभागी झालेले कलाकार आहेत. खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. तिडकर नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे, त्यामुळे जास्त छान वाटतं. काय तिडकरांना आणि सगळ्या लोकांना सांगाल नाट्यदिंडी आणि नाट्य रसिकांना समृद्ध करण्यासाठी कशा पद्धतीने केलं? आज दिवसभर भरपूर कार्यक्रम आहे. थँक्यू सर. आपण पाहतोय मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत. संदीप पाठक देखील सहभागी झालेले आहेत आणि संदीप पाठक यांनी या नाट्यदिंडीचा आनंद देखील घेतलेला आहे. आपल्याला सोबत संदीप पाठक आहे, काय सांगाल नाट्यदिंडीमध्ये सहभागी झालात, खूप मोठा आनंद देखील घेतलेला, तुम्ही काय भावना? माझ्यासाठी हे नाट्य संमेलन जे मुख्य नाट्य संमेलन पुण्याला झालं होतं आणि आता माझ्या शहरामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये होतं आहे. बीड जिल्ह्यामध्ये मी स्वतः जन्म माझा माजलगावचा आहे, लहानाचा मोठा मी बीड जिल्ह्यात झालेलो आहे आणि या नाट्यसंमेलनाची वेगळी गंमत आहे, माझ्यासाठी खूप महत्त्व आहे आणि या निमित्तानं मी आज आमच्या बीडकरांसाठी वराड निघाले लंडनला, जे मराठवाड्यातल्या मातीतलं नाटक आहे ते सादर करणार आहे. कोणकोण कलावंत आलेले त्यामध्ये? सिने अभिनेते देखील बरेच जण या ठिकाणी, भरपूर सिने अभिनेते आलेले आहेत. प्रशांतजी दामले आहेत, स्वतः दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आलेले आहेत आणि मुंबईतून सुद्धा बरेच अजित भुरे सर आलेले आहेत. कुणाकुणाची नावं घेऊ सगळे, अगदी नवोदित जे टी व्ही मालिकांमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण आहे ते सुद्धा. हे वेगळे पण काय या संमेलनाचं वेगळे पण काय? वेगळे पण असं आहे, बीड जिल्ह्यात त्या कलाकारांना प्लॅट